एक मिनिट, एक मी लपून गेलेलो नाही, हे जे काही चाललंय ना, मी उदळ मात्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय केलं लपून जायचं कारण आहे? तू कुठे बघितलं मला लपून गेलेलो? तुम्ही मला लपून गेलेलं कुठं बघितलं? मी उद्याच्याला तुमच्या घरी आलो तर तुमच्या घरात कधी बाहेर पडायचं तो माझा अधिकार आहे. अरे वेड्या, पण मी त्या गाडीत नव्हतोच तर मी उतरणार कसं? एक मिनिट, मी बैठकीला गेलो, मी मान्य करतोय, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हतीच, मी त्या गाडीत नव्हतो. त्याच्यामध्ये चोरडिया यांच्या दोन पिढ्याचे आमचे संबंध. चोरडियाचे वडील हे पवार साहेबांचे क्लासमेट होते आणि पवार साहेब तिकडनं मला वाटतं व्हीएसआयचा कार्यक्रम संपून येणार होते. माझा कार्यक्रम होता हा चांदनी चौकामध्ये होता, तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपून मला पुढच्या पुढचे माझे काही कार्यक्रम होते. त्यावेळेस चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलवलं होतं. जयंत पाटील पवार साहेबांच्या बरोबर होते कारण ते पण त्या व्हीएसआयच्या कमिटीमध्ये सदस्य म्हणून आहेत. मी पण व्हीएसआयला आहे, परंतु नितीन गडकरी साहेबांचा खूप मोठा 1000 कोटी रुपयाचा चांदनी चौकातल्या पुलाचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी 1 महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं की अजित, हा आपल्या पुणेकरांच्या आणि एकंदरीतच मुंबईवरून बेंगलोरला जाणारे, सातारला जाणारे या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ब्रिज होता. आणि मलाही माहिती होतं कारण मी पण 2.5 वर्ष तिथं पालकमंत्री होतो. त्यावेळेस इतक्या अडचणी आल्या पत्रकार मित्रांनो त्या पुलाच्याबद्दल, परंतु त्या सगळ्या अडीअडचणी आम्ही लोकांनी राज्यकर्ते म्हणून आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून नितीन गडकरी साहेबांनी सोडवलेल्या होत्या, म्हणून मला त्या मिटिंगला हजर राहायचं होतं. मी दिलीप वसे पाटील उपाध्यक्ष आहेत आणि पवारसाहेब तिथं अध्यक्ष आहेत म्हणजे व्हीएसआयचे. मी तिथं सांगितलं की मी येऊ शकत नाही, मी इकडच्या कार्यक्रमाला जातो. त्याच्यामुळं जर एखाद्या 2-2 पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही. त्या दिवशी आमचा अमित कुठेतरी जात होता, तो काहीतरी टोल फुटला, टोल नाका, लगेच भारतीय जनता पक्षाने त्याच्यावरती लगेच टिप्पणी सुरू केली. काय बोलले होते त्याच्यामध्ये? हां, रस्ते बांधायला पण शिका आणि टोल बांधा उभे करायला पण शिका. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावा. लोकांच्या कनपट्टीवरती बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे आणि मग ती लोक गाडीमध्ये आतमध्ये झोपून जाणार. मी तुला दिसलो का गाडीमध्ये? मी हो झोपलो होतो का? मी होतो का तिथं? निर्लज्जपणाचा कळस चालू आहे महाराष्ट्रामध्ये, निर्लज्जपणाचा कळस. आपण या सरकारमध्ये का आलेला आहात? महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मला. अरे कशाला खोटं बोलतंय. 6 दिवसापूर्वी ज्यावेळेला पंतप्रधानांनी ज्यावेळेला काढली ना तुमची 70,000 कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालाय, टोणकं इथे आले लगेच सगळेजण. काय भुजबळांनी सांगितलेलं असणार आत काय काय असतं? जाऊ नका, इथे जाऊ आपण, तिथे नको.